नमस्कार. नारीच्या कार्यकर्तृत्वाला सलाम म्हणून नाईन्यूजच्या स्टुडिओत आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांशी संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सौ नीलम नरेश पाटील. नाईन्यूजच्या स्टुडिओत त्यांचं स्वागत. नमस्कार. पंचवटीमध्ये सलग 3 टर्म ज्यांनी नगरसेविका पद म्हणून भूषवलं होतं त्या विमलताई पाटील यांच्या नीलमजी या स्नुषा आहेत. आणि विमलताईंबरोबर त्यांनी आत्तापर्यंत जो राजकारणामधला प्रवास आहे, जो राजकीय प्रवास आहे, तो अगदी जवळून पाहिलेला आहे. आणि त्या देखील स्वतः एकरूप होऊन या सर्व समस्यांकडे बघत असतात. आणि त्या दृष्टीनेच त्यांची जडणघडण देखील आता स्वतःमध्ये बदल करत झालेली आहे. अशा नीलमजींची आज आपण गप्पा मारणार आहोत. जेव्हा विमलताईंचा राजकारणातील हा जो काळ होता की 3 टर्म त्यांनी सतत नगरसेविकापद भूषवलं आहे, तेव्हा तुमची साथ कशा पद्धतीने राहिली आणि हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? हा अनुभव तो एक माझ्यासाठी छानच होता, कारण पुढे मला तो वारसा चालवायचा आहे. आणि आई जेव्हा नगरसेविका, म्हणजे पहिलं वर्ष आमचं जेव्हा नगरसेविका व्हायचं होतं आणि आईंना पहिलं इलेक्शन लढायचं होतं, तेव्हा थोडीशी भीती पण होती की कसं काय पुढे करायचं, काय करायचं. पण नरेशने जे समाजकार्य केलेलं होतं त्याच्यामुळे एक आतून एक हे होतं की नाही, आई निवडूनच येतील असं. आणि त्यासाठी म्हणजे आईंमागे नरेश पण होते, मी पण होती आणि आमच्या घरच्यांचा पण साथ भरपूर होता. म्हणून आईंना पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं पण तिन्ही वर्ष आम्ही व्यवस्थित साथ देऊन निवडून आणलेलं आहे. आणि मेन म्हणजे लोकांचा पण तेवढा विश्वास होता आमच्यामध्ये, म्हणून आईंना निवडून पुढे आणलं आईच आईंना. नक्कीच हा वारसा पुढे चालवायचा आहे तुम्ही म्हणताय, आणि त्या अनुषंगाने आम्ही ऐकतो आहोत की सध्या इच्छुक उमेदवार म्हणून पण तुमच्याकडे बघितलं जातं आहे, कारण प्रभागातली कामं पुढे नेण्यासाठी एक नवीन चेहरा परत हवा होता, या दृष्टीने तुमच्याकडे बघितलं जात आहे. तर ही तयारी किंवा इलेक्शनसाठीची तयारी कशी चालू आहे? नक्कीच त्याच्यासाठी पण सगळ्यांनी मला भरपूर साथ दिलेला आहे आणि आईनंतर सगळ्यांनी माझ्यावरच विश्वास टाकलेला आहे, घरच्यांनी असो की बाहेरच्यांनी असो सगळ्यांनी. आणि एक आमचं वार्डामध्ये पण सगळ्यांचं म्हणणं होतं की वहिनी आता तुम्ही उभे राहा, तुम्ही पुढे वारसा चालवा. तर नक्की मी सगळ्यांना सांगेल की मी आता उभी राहते आणि आता इच्छुक आहे वार्डामधून, तर तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे हे पण मी सांगते. नक्कीच त्या हा राजकीय वारसा पुढे चालवत आता त्या इच्छुक जरी असल्या तरी कोरोनाच्या काळात देखील एक कोविड योद्धा म्हणून त्यांच्या कुटुंबाने पूर्णपणे प्रभागामध्ये मदतरूप ठरलेले आहेत. कोविडचा काळ असो किंवा कुठलाही कठीण काळ असो, महिला प्रत्येक फ्रंटलाईनवरती वॉरियर म्हणूनच नेहमी आपण बघितलेलं आहे. तर आजच्या या दिवसानिमित्त तुम्ही महिलांना काय आवाहन कराल? महिलांना मी असं सांगेल की त्यांनी घर सांभाळून बाहेरचे काम पण बघायला पाहिजे. आणि मेन म्हणजे आधी तुम्ही मुलांकडे प्रत्यक्ष लक्ष द्यायला पाहिजे, कारण आता ऑनलाईन जे शिक्षण चालू झालं आहे आणि ऑनलाईन शिक्षणमध्ये मुलं शिकताय की बाकीचे प्रवृत्ती करताय हे आधी तुम्ही बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर यासोबतच तुम्ही सगळे महिला असो किंवा सगळे घरचे कुटुंबियांनी पण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आनंदात जगा. नक्कीच नीलमजी यांचं जे काम सुरू आहे ते सर्व महिलांसाठी एक प्रेरणादायीच ठरत आहेत. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी नाईन्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही आलात आणि आमच्या महिला दर्शकांशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.